तर नमस्कार मित्रांनो, मी प्रितेश ऑन स्पॉट मध्ये तुमचं परत एकदा स्वागत करतो. मित्रांनो, आज आपण आलोय बजेट कार विमाननगर इथं, जिथे की आज सगळ्या प्रकारच्या आपण बजेट गाड्या आज आपण कव्हर करणार आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला काय हॅचबॅग आहेत, काय सिडॅन प्रकारच्या गाड्या आहेत, तर तुम्हाला सगळ्या प्रकारच्या गाड्या आज तुम्हाला आज ह्या व्हिडिओमध्ये दिसतील. तर मल्टीब्रँड प्रकारच्या गाड्या आहेत, म्हणजे काय म्हणा, स्कॉडा म्हणा, या काय VW वेंटो पोलो म्हणा, अशा प्रकारच्या सगळ्या गाड्या आहेत. काय i10 आहेत, हुंडाईची i10 आहे, काय i20 तर अशा सगळ्या प्रकारच्या मिक्स सेगमेंटमध्ये गाड्या आज आपण कव्हर करणार आहे. तर जास्त वेळ न करता जे बजेट कारचे पांडुरंग शेवाळे आहेत त्यांना आपण भेटणार आहे. तर नमस्कार सर. नमस्कार. तर सर, आपला जो ह्याच्या अगोदरचे आपण जे व्हिडिओ बनवले त्याच्यामध्ये तुम्हाला प्रतिसाद बजेट कारला कसा मिळाला? खूप चांगला प्रतिसाद भेटला. सगळ्या गोष्टी व्यवस्थित झाल्या, रिव्ह्यू चांगले आले, कस्टमर चांगले आले, गाड्या चांगल्या सेल झाल्या. अच्छा, सगळ्या गोष्टीचं एकदम, म्हणजे गाड्या सेलिंग वगैरे सगळं व्यवस्थित होत आहे. बरं. आणि सर, आपल्या आता पहिल्याच्या मित्रांना आता लोन सिस्टम सगळी माहिती आहे, पण आपल्याला आता नवीन जे सबस्क्रायबर जॉईन झाले त्यांच्यासाठी थोडीशी माहिती द्यायसाठी की आपली जी लोन सिस्टम आहे ती कशी आहे, म्हणजे किती वर्षाच्या पुढच्या गाड्यांना आपण लोन प्रोव्हाइड करतात? 2010 पुढे जेवढ्या गाड्या आहेत तेवढ्या प्रत्येक गाडीवर लोन होणार. तर मित्रांनो, जे आता नवीन सबस्क्रायबर जॉईन झाले त्यांच्यासाठी थोडी बहुत माहिती आहे की 2010 पुढच्या ज्या पण गाड्या असतील त्याच्यावर यांची लोन सिस्टम आहे. ऑल ओव्हर महाराष्ट्र आहे, म्हणजे कोण विदर्भातून बघत असाल किंवा रत्नागिरी साईडनी बघत असाल ठिकाणी होणार. फक्त त्याच्यासाठी येणं पेमेंट स्लिप वगैरे या सगळ्या गोष्टी लागतात. बरोबर. म्हणजे जे काही डॉक्युमेंट्स आहेत ते त्यांच्या बरोबर पाहिजेत. ते बरोबर पाहिजे. तर मित्रांनो, ऑल ओव्हर महाराष्ट्र बजेट कारमध्ये पूर्ण लोन अवेलेबल आहे, तर काही टेन्शन नाही. कुणाला, कोण लांबून पण बघत असेल व्हिडिओ तर त्याच्यासाठी पण लोन सिस्टम बजेट कारमध्ये अवेलेबल आहे. तर जास्त वेळ न करता आपण पहिल्या गाडीकडे जाऊ, जी तुम्ही थंबनेलमध्ये बघितले, तर ती बजेट गाडी आपण सरांना विचारू की सर पहिली गाडी कुठली असेल? पहिली गाडी आपल्याकडे झेन इस्टिलो 2008 सिंगल ओनर, 65,000 किलोमीटर झालेली गाडी, फक्त 51,000. तर मित्रांनो, ही गाडी तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलीच असेल, बजेटमध्ये बजेट कारची बजेट गाडी. आणि आता होळी पण येते तर त्यासाठी आपण ऑफर टाकले बजेट कारने. आपल्याला 51,000 तुम्हाला ही झेन इस्टिलो मिळेल, 2008 मॉडल आहे. तर ही गाडी तुम्ही व्हिडिओ मापत बघितलीच असेल. तर सर पुढची गाडी कुठली आहे? 2017 i10 आहे, व्हाईट कलरमध्ये. बरोबर. 41,000 किलोमीटर झालेली आहे, गाडी खूप चांगली आहे. ती गाडी जाते आपल्याला 380,000. सतराची आय टेन. तर मित्रांनो, ही गाडी पण तुम्ही व्हिडिओ मापत बघितली असेल, व्हाईट रंगाची i10 आहे. आणि मित्रांनो, हुंडाई म्हटलं तर मित्रांनो काय नो टेन्शन, एकदा गाडी सर्व्हिसिंग केली तर 10,000 किलोमीटर नंतर सेकंड सर्व्हिसिंग येते, तर तुम्हाला काय टेन्शन येणार नाही. तर ही गाडी पण तुम्ही व्हिडिओ मापत बघितली असेल. ही होती व्हाईट कलरची i10, हुंडाईची i10 गाडी. तर गाडी तुम्ही व्हिडिओ मापत बघितलीच असेल. तर सर पुढची गाडी कुठली आहे? पुढची गाडी आहे i20 अस्टा, पेट्रोल प्लस CNG ऑटोमॅटिक. ही 2,90,000 गाडी भेटणार. बरं. आणि कधीचं मॉडेल आहे? 2010. तर मित्रांनो, ही 2010 ऑटोमॅटिक ट्रान्समिशनमध्ये i20 ॲस्टा मॉडेल आहे आणि हिला CNG किट बसवलेलं आहे. आज बाजारात बघायला गेलं तर 55,000-60,000 CNG किट भेटतं, चांगल्याचं चांगलं. तर हे CNG किट बसवलेलीच गाडी आहे, तर तुम्हाला इनबिल्ट CNG किट भेटूनच जाईल. तर ही होती मित्रांनो ब्लॅक कलरची हुंडाईची i20 गाडी, ॲस्टा मॉडेल. गाडी तुम्ही व्हिडिओ मापत बघितलीच असेल. तसं पुढची गाडी कुठली आहे? पुढची गाडी आहे अल्टो पेट्रोल, 2008 सिंगल ओनर आहे. ती गाडी द्यायची आपल्याला 99,000. तर मित्रांनो, परत एकदा लो बजेटची गाडी आली, फिक्स प्राईज मध्ये असं. तर मित्रांनो, परत एकदा लो बजेटची गाडी आली अल्टो 800. मित्रांनो, गाडी एकदम चांगल्या कंडिशन मध्ये, बघा तुम्ही गाडीची टेस्ट ड्राइव्ह घ्या, गाडी आवडली कीच बुक करून तुमच्या घरी घेऊन जाऊ शकता. तर ही होती मित्रांनो सिल्वर रंगामध्ये अल्टो 800 गाडी. मित्रांनो, बजेट कारने फिक्स प्राईजमध्ये 99,000 फिक्स प्राईस गाडीची सांगितलेली आहे. गाडी तुम्ही व्हिडिओ मापत बघितलीच असेल. तर ही होती मित्रांनो अल्टो 800. तसं पुढची गाडी कुठली आहे? वॅगनर आहे 2013 सेकंड ओनर आहे, पेट्रोल, प्युअर पेट्रोल, एकदम गुड कंडिशन कार आहे. बरोबर. ही गाडी जाते आपल्याला 2,85,000. बरोबर. तर ही पण गाडी मित्रांनो वॅगनार आहे आणि ही CNG मध्ये आहे का? नाही, पेट्रोलमध्ये, प्युअर पेट्रोलमध्ये गाडी आहे वॅगनार. बरेचसे आपले कमेंट येतात की वॅगनार आम्हाला पाहिजे, तर वॅगनार मित्रांनो ह्याच्यामध्ये बजेट कारमध्ये अवेलेबल आहे. गाडी तुम्ही व्हिडिओ मार्फत बघितली असेल, व्हाईट कलरची गाडी आहे. तर सर पुढची गाडी कुठली आहे? अल्टो आहे 2011 सेकंड ओनर आहे, 30,000 किलोमीटर गाडी झालेली आहे. ती गाडी जाईल आपल्याला 1,55,000. तर मित्रांनो, अल्टो ही रंग कुठला आहे गाडीची? रेड कलरमध्ये. तर मित्रांनो, रेड कलरमध्ये ही गाडी आहे आणि फिक्स प्राईस 1,55,000 ह्या अल्टोची बजेट कारने आपल्याला सांगितलेली आहे.
आणि गाडी तुम्ही व्हिडिओ मापत बघितली असेल, ही होती मित्रांनो लाल रंगामध्ये आल्टो 800. गाडी तुम्ही व्हिडिओ मापत बघितलीच असेल तर ही होती मित्रांनो आल्टो 800 155,000 मध्ये. तर सर पुढची गाडी कुठली? पोलो आहे, VW पोलो, वॅक्सवॅगन VW पोलो 2013 आहे, सिंगल ओनर. हो, 41,000 किलोमीटर झालेली आहे, ॲडव्होकेटची गाडी आहे, खूप चांगले कंडिशनमध्ये गाडी आहे, 41,000 किलोमीटर गाडीचं रनिंग झालेलं आहे. ही गाडी जाते आपल्याला 385,000 फिक्स प्राईस. फिक्स प्राईस. तर मित्रांनो VW पोलो गाडी, गाडी तुम्ही व्हिडिओ मापत बघितली असेल, व्हाईट रंगामध्ये पोलो आहे, व्हाईट रंगामध्ये, हां व्हाईट, व्हाईट रंगामध्ये पोलो आहे गाडी. तुम्ही व्हिडिओ मापत बघितली असेल, बरेचसे आपले मित्र आहे ना कमेंट बॉक्समध्ये सांगत असतात की पोलो पोलो सारखी गाडी दाखवा. तर पोलो मित्रांनो बजेट कारमध्ये 1-2-3-4 गाड्या पोलो आहेत, तर तुम्हाला कुठली पण पोलो बघायची असेल तर तुम्ही बजेट कारला संपर्क साधू शकता आणि गाडीची टेस्ट ड्राईव्ह करून तुमच्या घरी येऊन जाऊ शकता. तर ही होती मित्रांनो VW पोलो गाडी, गाडी तुम्ही व्हिडिओ मापत बघितलीच असेल. तर सर पुढची गाडी कुठली? पुढची गाडी ब्रायो आहे, ब्रायो पेट्रोल, ही 2013 गाडी आहे, सिंगल ओनर गाडी आहे, 1 नंबर कडक कंडिशन गाडी आहे, टॉप मॉडेल, बरोबर, 2 एअरबॅग, अलॉय व्हील वगैरे, सगळ्यात चांगल्यातली भारी गाडी आहे. तर ही गाडी आपल्याला जाते 2,90,000 फायनल. तर मित्रांनो एक कॉम्पॅक्ट हॅचबॅक गाडी आहे मित्रांनो, जी तुम्हाला ट्रॅफिकमध्ये पण एकदम आरामदायक होईल आणि लेडीजसाठी पण चांगली गाडी आहे, छोटी गाडी आणि पार्किंग पण छोटी स्पेस. तर ही गाडी तुम्ही व्हिडिओ मापत बघितली असाल, होंडा कंपनी आहे म्हणजे ब्रँड आलं, काही टेन्शन नाही मित्रांनो, तुम्ही आल्यानंतर गाडीची टेस्ट ड्राईव्ह घ्या आणि गाडी तुमच्या घरी घेऊन जाऊ शकता. तर ही होती मित्रांनो होंडा ब्रायो गाडी, गाडीची किंमत काय आपण कोट केली? 2,90,000 फायनल फिक्स प्राईस. 2,90,000 रुपये फायनल प्राईस आहे आणि ही होती होंडाची ब्रायो गाडी, गाडी तुम्ही व्हिडिओ मापत बघितलीच असेल. तर सर पुढची गाडी कुठली? 2012 रॅपिड, सेकंड ओनर आहे, गाडी चालायला खूप चांगली आहे, एअरबॅग वगैरे सर्व आहे, बरोबर. ही गाडी आपल्याला दिली जाईल 3,25,000 फिक्स प्राईजमध्ये. तर मित्रांनो होंडा स्कॉडाची रॅपिड गाडी, रॅपिड गाडी मित्रांनो बघायला गेलं तर सिडॅनमध्ये येते, ज्या मित्रांना गावाला बॅग त्यांचं लगेज वगैरे जास्त असतं त्या मित्रांसाठी ही गाडी आहे. गाडीला मित्रांनो सामान ठेवायला बरीचशी जागा मागं भेटते, तुम्ही मोठ्या मोठ्या बॅग पण ठेवू शकतात आणि गाडी मित्रांनो एक सिडॅन सेगमेंटमध्ये गाडी बघायला बघितले तर गाडी पण एकदम चकाचक दिसते आणि गाडीला पॉवरफुल पण खूप पॉवर आहे. तर गाडी तुम्ही व्हिडिओ मापत बघितलीच असेल, गाडीची प्राईस 3,25,000 बजेट करणे फिक्स केलेली आहे. तर ही फिक्स प्राईजमध्ये 3,25,000 तुम्हाला अवेलेबल होऊन जाईल, आल्यानंतर तुम्ही गाडीची टेस्ट ड्राईव्ह पण करू शकता. तर गाडी तुम्ही व्हिडिओ मापत बघितलीच असेल. तर ही होती मित्रांनो स्कॉडाची रॅपिड गाडी. तसं पुढची गाडी कुठली? पुढची गाडी आहे सर 2015 पोलो, GT मॉडेल, 2015 डिसेंबर, सगळ्यात टॉप मॉडेल, 2 एअरबॅग, डिझेल गाडी आहे. ही गाडी आपल्याला जाईल 5,25,000. तर मित्रांनो GT लाईनमध्ये गाडी आहे, GT म्हटलं तर मित्रांनो पॉवर आली म्हटलं तर पोलो आली. पोलो मित्रांनो आज बरीचशी पॉवरफुल गाडी आहे GT लाईनमध्ये बघायला गेलं तर. आणि याचा कलर कुठला? रेड कलर आहे, रेड कलरमध्ये, क्रॉस पोलो म्हणून या गाडीचं नाव आहे. तर तुम्ही गाडी व्हिडिओ मापत बघितली असाल, रेड कलरची VW पोलो गाडी. गाडी मित्रांनो आपण प्राईस काय सांगितलं गाडीची? 5,25,000. 5,25,000 ही गाडी फिक्स नसेल तर निगोशिएट होऊन जाईल? नाही, फिक्स प्राईस. फिक्स प्राईस 5,25,000 ही पोलो तुम्हाला अवेलेबल होऊन जाईल. तर ही होती मित्रांनो VW पोलो गाडी, गाडी तुम्ही व्हिडिओ मापत बघितलीच असेल. तर सर पुढची गाडी कुठली? शावरलेट कंपनीची बीट आहे सर पुढची गाडी, शावरलेट कंपनीची बीट आहे 2015, बरोबर, एक टॉप कंडिशनला गाडी आहे. ही गाडी आपल्याला जाईल 2,60,000. 2,60,000. तर बरेचसे आपले मित्र जे प्रश्न पडतील की बीट गाडी कंपनी बंद झालेली आहे, त्याचे स्पेअर पार्ट अवेलेबल आहेत का? अवेलेबल भेटून जातात सर, स्पेअर पार्ट भेटून जातात. तर मित्रांनो गाडीचे स्पेअर पार्ट्स पण अवेलेबल आहेत आणि बीट गाडी म्हटलं तर ह्याची जी चावी आहे ती पण मित्रांनो फोल्डेबल आहे, अशी किचन ओव्हर खाली होते आणि तिलाच रिमोट लॉक पण आहे. तर ही गाडी पण तुम्ही व्हिडिओ मापत बघितलीच असेल. तर ही होती मित्रांनो शेवलेटची बीट गाडी, गाडीची किंमत काय आपण कोट केली? ही गाडी जाते सर आपल्याला 2,60,000. 2,60,000 फायनल प्राईस असं? हां ठीक आहे, 5-10,000 रुपये त्याच्यात निगोशिएबल होणार. चालेल, तर मित्रांनो निगोशिएट पण होऊन जाईल. तर आल्यानंतर आपल्या चॅनलतर्फे आलं ते पण सांगा, नक्की पांडुरंग शेवाळे इथंच असतात तर ते आपले तुम्हाला प्राईस पण त्यामध्ये चांगला लावून देतील. तर ही होती मित्रांनो शेवलेटची बीट गाडी. तर मित्रांनो ह्या होत्या आजचा पूर्ण स्टॉक, तुम्ही ह्या स्टॉक पूर्ण बघितलाच असेल. ह्यापैकी तुम्हाला कुठली पण गाडी आवडली तर मित्रांनो तुम्ही बजेट कार विमाननगर इथं तुम्ही भेट देऊ शकता. बजेट कार विमाननगर इथले जे ॲड्रेस आहे ती जवळची विमाननगरची कॅनरा बँक आहे, त्याच्या एक्झॅक्ट अपोजिट साईडला
किंवा रामवाडीचं मेट्रो स्टेशन आता बनतंय त्याच्या अगदी समोर हे बजेट कारचं प्रियोन कारचं शोरूम आहे. बजेट कार विमाननगर यांची ॲड्रेस आणि फोन नंबर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेले आहेत. काय अडचण पडली मित्रांनो तर फोन करा, नक्की बजेट कारचे जे एक्झिक्युटिव्ह आहेत ते तुम्हाला गाईड करून बजेट कारपर्यंत घेऊन येतील. आणि सांगितल्याप्रमाणे मित्रांनो जे पण प्राईज असतील ते निगोशिएट होतील, जे फिक्स प्राईजमध्ये सांगितले ते फिक्सच राहतील. तुम्हाला ह्यापैकी कुठली पण गाडी आवडली तर तुम्ही बजेट कारला नक्की संपर्क साधू शकता. बजेट कार मित्रांनो आल्यानंतर आपल्या चॅनलचा रेफरन्स नक्की द्या, तुम्हाला काय ना काय नक्कीच डिस्काउंट मिळून जाईल ना. करू थोडंफार प्रयत्न नॉर्मल. नक्कीच तर मित्रांनो नक्कीच मिळून जाईल, काही प्रॉब्लेम नाही. तर इथंच तुमची मित्रांनो रजा घेतो. नवीन मित्र बघत असतील तर चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा, जुन्या मित्रांना त्यांच्या व्हॉट्सअप ग्रुप फेसबुकवर पण शेअर करा, जेणेकरून तुमच्याहून मित्रांना माहिती पडू द्या की बजेट कारमध्ये ज्या गाड्या आहेत त्या त्यांच्या आवडीच्या आहेत की नाही. तर ठीक आहे मित्रांनो इथंच व्हिडिओ एंड करतो. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.